हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कसे सगळे टाकाटाक ना, होप्स सगळे टाकाटाक असतील. सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मी चाललो होतो खेडमधून कराडला. कराड एस टी होती, चिपळूणमधून पकडली होती मी. आणि ती एस टीचा म्हणजे स्टेअरिंगचा लॉक आहे तोच तुटला, त्यामुळं आमची एस टी धडकली, जी की तुम्हाला आता मागे दिसलं असेल. सो आता मी कुंभार्ली घाटाच्या वरती आहे. आता बघूया गाडी मिळते आहे का. एकदम थोडक्यात वाचलं आहे, इथून गाडी डायरेक्टली खाली गेली असती. ही बघा, इथून हा रस्ता इकडून आहे, हा टर्न इकडे आहे. पण गाडीची स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे आणि स्टेअरिंगचा रॉड तुटल्यामुळे गाडीला सरळ वळणच घेताना आलं, स्टेअरिंगच फिरले नाही. त्यामुळे इथे या डिवायडरला येऊन ठोकली आहे गाडी. खाली जाता जाता वाचलो आहे आम्ही. परत हे लोक एस टी बोलवते दुसरी की दुसरं काय मॅनेज करतात माहित नाही, नाहीतर मला आता प्रायव्हेट पकडून इथून जायला लागणार आहे. वाईज थोडक्यासाठी वाचलो आहे. सो आता मी प्रायव्हेट पकडून इथून जाईन असं वाटतंय मला. बघूया प्रायव्हेट भेटले प्रायव्हेट, नाहीतर मग ह्या लोकांनी दुसरी एस टी मॅनेज केली काय माहीत नाही. आता जाऊन विचारावं लागेल त्यांना. पण जाऊ दे, थोडक्यात वाचलो हेच इम्पॉर्टंट आहे. अँड फायनली गाईज, मी आता पोहोचलो आहे कराड बस स्टँडला. आता इथून मी निघणार आहे साताऱ्याला, साताऱ्याची बस पकडून. आणि साताऱ्याची बस मिळाल्यावर ती साताऱ्याला उतरून तिथून फलटणला जाणार आहे. मी तर येणार आहे फलटणला घ्यायला. सो फायनली मला एका वॅगनरवाल्या काकांनी लिफ्ट दिली तिथून, जिथून ॲक्सिडेंट झालेला तिथून. सो आता पुढे बघूया मला साताऱ्याची बस मिळते का.